कसे आहात विद्यार्थी मित्रांनो, आज एक गुड न्यूज आलेली आहे। आपल्या सहावीचा 25% सिलेबस कमी झालेला आहे आणि आपल्याला तो आता समजून घ्यायचा आहे नेमका किती सिलेबस कमी झालेला आहे आणि त्याच्यात कोणते-कोणते चॅप्टर्स हे कमी झालेले आहेत, आपल्याला सगळं डिटेल मध्ये बघायचंय। तर इत्ता सहावीचा 2020-21 या अकॅडमिक इयर मध्ये कोणता सिलेबस कमी झालेला आहे, त्याच्यात कोणत्या टॉपिक्सचा समावेश आहे हे आपल्याला आता एकदम डिटेल मध्ये बघायचं आहे मित्रांनो। तर बघा, तुम्ही बघू शकता माय इंग्लिश बुक 6 स्टँडर्ड 6 चा कमी झालेला सिलेबस। लक्षात घ्या, सिलेबस रिडक्शन फॉर द अकॅडमिक इयर 2020-21। लक्षात घ्या, प्लॅन बी 25% सिलेबस टू बी कट शॉर्ट, म्हणजे साधारणतः 25% सिलेबस कट शॉर्ट हा झालेला आहे। तर मित्रांनो, खूप महत्त्वाची न्यूज आहे आणि सगळ्यांसाठी ती एकदम आनंदाची न्यूज आहे, कारण आपले बरेच दिवस या कोरोनामुळे वाया गेलेले आहेत। तर आपण आता समजून घेऊया की नेमकं कोणते कोणते चॅप्टर्स कमी झालेले आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, सिरियली काही कमी झालेलं नाही आहे, काही दुसऱ्या युनिटमधला आहे, काही तिसऱ्या युनिटमधला सिलेबस आहे, तर तो समजून घेऊ। तर दुसऱ्या युनिटमध्ये युनिट 2 पहिले युनिट पूर्ण जसं तसं आहे मित्रांनो, पहिलं युनिट पूर्ण जसेच्या तसे आहे। मग दुसऱ्या युनिटमध्ये लेसन बघा, दुसऱ्या युनिटमध्ये लेसन नंबर 2.4 काय नाव आहे त्या लेसनचं, द माऊस मर्चंट। लक्षात येत आहे, द माऊस मर्चंट हा लेसन येणार नाहीये, पेज नंबर 37-39 एवढा आहे ते। स्टोरी एंटायर स्टोरी कट झालेली आहे, त्याच्यातनं काही येणार नाही। आता मेथड ऑफ एक्सक्युशन, आता तुम्ही त्याची सेल्फ स्टडी करायची आहे, म्हणजे स्वतः तुम्ही अभ्यास करायचा आहे तुमचे नॉलेज वाढवण्यासाठी, मात्र त्याच्यावर परीक्षेत प्रश्न वगैरे येणार नाही। ॲक्टिव्हिटीज टू बी कंडक्टेड, आता बघा ॲक्टिव्हिटीज 3, 4, 5, 6 अँड लर्निंग अबाउट लँग्वेज ॲक्टिव्हिटीज शुड बी कंडक्टेड इन द क्लास, म्हणजे वर्गामध्ये यावर आधारित ॲक्टिव्हिटीज जसा वेळ भेटेल तशा घेतल्या जातील असं इथं सांगितलेलं आहे। लक्षात घ्या, रिझन, आता रिझन म्हणजे काय, कारण मित्रांनो, रिझन फॉर ओमिटिंग इन्स्ट्रक्शन्स अँड नोट दस, आता काय कारण आहे, कोणत्या कारणाने सिलेबस कमी झालेला आहे बघा, द स्टुडंट्स शुड यूज द ऑनलाईन ऑडिओ व्हिज्युअल मटेरियल, म्हणजे मित्रांनो या संदर्भात ऑनलाईन ऑडिओ आणि व्हिज्युअल मटेरियल आहे, म्हणजे जे व्हिडिओज आहेत ते वापरायला पाहिजे विद्यार्थ्यांनी, अँड अदर ई लर्निंग रिसोर्सेस लाईक दीक्षा ॲप मटेरियल फॉर द सपोर्ट। तर मित्रांनो, द माऊस मर्चंट हा पाठ तर येणार नाही आहे, परंतु विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला त्या पाठामध्ये आलेल्या जे शब्द आहेत, जे वेगवेगळे ग्रामरच्या रचना आहे, हे पण कळायला पाहिजे, सिलेबस कमी झाला म्हणून आपला लॉस नको व्हायला। म्हणून वर्गामध्ये पण शिक्षकांना जसं वेळ भेटणार आहे तसं त्यांनी घ्यावं असं इथं म्हटलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट, विद्यार्थ्यांनी त्यासाठी ऑडिओ व्हिज्युअल एड्सचा, म्हणजे ऑनलाईन जे रिसोर्सेस आहेत दीक्षा ॲपसारखे, त्यांचा वापर करायचा आहे। कळत आहे मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा जो लेसन आहे तो आहे 2.6, त्याचं नाव आहे मित्रांनो हाऊ ग्लास इज मेड, पेज नंबर 44-46 पर्यंत ते येणार नाही आहे। इन्फॉर्मेटिव्ह एंटायर टेक्स्ट कमी झालेलं आहे त्याच्यावरचं, सेल्फ स्टडी करायचं आहे तुम्हाला तसं तर, मेथड ऑफ एक्सक्युशन काय सांगितलेली आहे, सेल्फ स्टडी। आता ॲक्टिव्हिटीज टू बी कंडक्टेड, त्याच्यावरच्या ॲक्टिव्हिटीज कोणत्या घेतल्या जाऊ शकतात, लर्निंग अबाउट लँग्वेज ॲक्टिव्हिटीज गिव्हन ऑन पेज नंबर 47 शुड बी कंडक्टेड इन द क्लास, म्हणजे वर्गात घेतलं गेलं पाहिजे बाबा जर का पॉसिबल झालं तर, असं इथं म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर रिझन फॉर ओमिटिंग, द टीचर शुड गिव द लिसनिंग एक्सपोजर टू द स्टुडंट्स, म्हणजे या पाठाचं वाचन हे झालं पाहिजे, त्याच्यावरती प्रश्न उत्तर येणार नाहीत, पण त्याच्या वर्गामध्ये म्हणा किंवा मग दीक्षा ॲपच्या साह्याने किंवा तुम्ही घरी त्याचं रीडिंग वगैरे करायचं आहे मित्रांनो। आलं लक्षात, त्याच्यानंतर
पुढचं जे कंटेंट कमी झालेलं आहे सहावीचं ते आहे 2.7 2.7 ॲडवाईज कस्टमर हा टॉपिक पण कमी झालेला आहे मित्रांनो. याच्यावर तुम्हाला प्रश्न येणार नाही आहे. पेज नंबर 50 to 51 आहे. त्याच्यानंतर डिटेल्स ऑफ ओमिटिंग कंटेंट व्हाट द ॲड सेज पेजेस 50 and 51 तेवढं कट झालेलं आहे. सेल्फ स्टडी करायची तुम्ही तरी येतं आहे का लक्षात. ॲक्टिव्हिटीज ऑन पेज 48 and 49 शुड बी कंडक्टेड व्हाट द ॲड सेज त्या संदर्भात थोड्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या गेल्या पाहिजेत अशी अपेक्षा इथे दर्शवण्यात आलेली आहे. द टॉपिक्स गिवन फॉर सेल्फ स्टडी शुड नॉट बी आस्क्ड फॉर इव्हॅल्युएशन. बघा हा मुद्दा मेन आहे मित्रांनो. आपल्याला दिसत असेल द टॉपिक गिवन फॉर दिसतंय का तुम्हाला. द टॉपिक गिवन फॉर सेल्फ स्टडी शुड नॉट बी आस्क्ड फॉर द इव्हॅल्युएशन. आता बघा हे जे सगळे टॉपिक आहेत ना हे सेल्फ स्टडीसाठी आहेत मित्रांनो. याच्यात इव्हॅल्युएशन म्हणजे काय परीक्षा याच्यावर होणार नाही. परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न विचारले जाणार नाही. मात्र ते तुम्ही शिकायचं जे कारण भविष्यामध्ये मित्रांनो यावर आधारित जर का तुम्हाला काही प्रश्न आला तर तुम्हाला परीक्षा आता सध्याच्या परीक्षेचा विचार न करता तुम्ही घरी वाचन करायचंय लक्षात घ्या. येत आहे का लक्षात. आता नक्कीच तो आताच्या परीक्षेला येणार नाही परंतु पुढच्या 10वी 12वीला जर का याच्याशी रिलेटेड पुढे काही आलं तर तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो तुम्ही त्याची सेल्फ स्टडी करायची आहे. त्याच्यानंतर मित्रांनो पुढचा जो टॉपिक आहे जो कट झालेला आहे येत आहे का लक्षात तो कोणता आहे ते लक्षात घ्या. तिसरं युनिट आहे मित्रांनो त्याच्यात 3.2 कट झालेलं आहे. त्याच्यात कोणता लेसन आहे 3.2 द मॅजिक हर्ब कमी झालेला आहे. पेज नंबर 56 पासून 58 पर्यंत स्टोरी एंटायर टेक्स्ट पूर्णच्या पूर्ण स्टोरी कट करण्यात आलेली आहे. तुम्ही त्याची सेल्फ स्टडी करायची मित्रांनो तुमचं नुकसान करायचं नाही. येत आहे लक्षात. ॲक्टिव्हिटीज गिवन ऑन पेज नंबर 59 5 टाइमलाईन्स अँड लर्निंग अबाउट. बघा 5 टाइमलाईन्स अँड लर्निंग अबाउट लँग्वेज लक्षात घ्या. लर्निंग अबाउट लँग्वेजवर तुम्हाला प्रश्न येणार आहे. शुड बी कंडक्टेड इन द क्लास जसा वेळ भेटेल तसं या ॲक्टिव्हिटीज क्लासमध्ये राबवल्या गेल्या पाहिजेत लक्षात येत आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे आहे चौथं युनिट. चौथ्या युनिटमध्ये मित्रांनो 4.7 म्हणजे प्ले बाय डे अँड नाईट एकदम शेवटचा लेसन आहे मित्रांनो. तो सुद्धा कट करण्यात आलेला आहे. पेज नंबर आहे 104 पोएम एंटायर पोएम कट करण्यात आलेली आहे. त्याचा काही भाग नाही पूर्णतः. आणि तरीसुद्धा तुम्ही त्याचा काय करायचा आहे मित्रांनो सेल्फ स्टडी करायचा आहे. तर बघा पुन्हा एकदा वरून रिकॅप म्हणून आपण बघूया. तर कट झालेल्या सिलॅबसमध्ये काय आहे मग 2.4 द माऊस मर्चंट. त्याच्यानंतर 2.6 हाऊ ग्लास इज मेड. त्याच्यानंतर 2.7 ॲडवाईज कस्टमर्स. त्याच्यानंतर 3.2 द मॅजिक हर्ब. त्याच्यानंतर 4.7 प्ले बाय डे अँड नाईट. लक्षात आलं मित्रांनो. तर हा सिलॅबस कमी करण्यात आलेला आहे आणि तुम्ही तरीसुद्धा मित्रांनो तुम्ही याचं वाचन करायचं आहे. तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य असेल त्याची तयारी नक्कीच घरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. खूप महत्त्वाचं आहे. या परीक्षेला ते येणार नाही परंतु आयुष्याच्या परीक्षेमध्ये म्हणजेच तुम्हाला ज्या वेगवेगळ्या एक्झाम्स द्यायच्या आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स द्यायच्या आहेत मित्रांनो त्याच्याशी रिलेटेड मॅटर जर का याच्यामध्ये असेल तर ते जरी सिलॅबसमध्ये नसेल मित्रांनो तरी त्याचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे अशी एक आपल्याला विनंती असेल. कळतंय सगळ्यांना. तर सगळ्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात करावी. यावरनं एक गोष्ट सिद्ध होते मित्रांनो की आपलं शैक्षणिक वर्ष हे कदापि ड्रॉप होणार नाही. लवकरच आपल्या ज्या व्हॅक्सिन्स आहेत ज्या लस आहेत त्या मार्केटला येतील आणि आपल्याला दिवाळीनंतर का होईना परंतु आपल्या शाळा क्लासेस एकदम रेग्युलर सुरू होतील आणि आपल्याला अभ्यास करायचाच आहे. मित्रांनो ऑनलाईन जे चालू आहे त्याचा एकदम चांगला फायदा उचला आणि त्यामध्ये सांगितलेल्या सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. येत आहे लक्षात. ऑल द बेस्ट.